जे सर्वात मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या मनामध्ये आणि जे सर्वात जास्त कमेंट दिसत आहे की लॉकडाऊन होणार का, तर सध्या त्याचा जवाब आहे नो। म्हणजे जे मॅक्सिमम लोकांचे जे प्रश्न होते, काही लोक बोलते की साहेब लॉकडाऊन करा, काही लोक बोलते की लॉकडाऊन करू नका, तर हे सगळे आम्ही विचार करून पूर्ण टीमशी चर्चा करून सध्या आम्ही डिसाइड केलं आहे की लातूरमध्ये लॉकडाऊनची आज घडीला आवश्यकता नाही। पण ॲट द सेम टाइम सगळ्यांना हे गोष्टीची भान होणे खूप आवश्यक आहे की आपण लॉकडाऊनचे द्वारामध्ये जे आहे, म्हणजे वी आर ॲट दी डोर्स ऑफ लॉकडाऊन। जर अशीच परिस्थिती कंटिन्यू राहिली, केसेसची संख्या असेच वाढत राहिली आणि लोकांमध्ये जे अप्रोप्रिएट बिहेवियर पाहिजे की मास्कचा वापर जर ते अगर वो नाही होगा, तो फिर दुर्दैवाने आम्हाला ते लॉकडाऊनची आदेश काढावा लागणार। तर आजच्या फेसबुक लाईव्ह घेण्याचा महत्त्वाचा जे मुद्दा होता तो हेच होता की आपल्या सगळ्यांना अलर्ट करण्याची आमची मानसिकता होती की वी आर व्हेरी क्लोज टू लॉकडाऊन, आपली परिस्थिती खूप गंभीर आहे। अशीच जर गंभीर परिस्थिती राहिली तर जसं मी ऑलरेडी सांगितलं, मी परत रिपीट करतो, आपल्याकडे दुसरा काही पर्याय राहणार नाही, आपल्याला लॉकडाऊन करावाच लागणार। आता हे लॉकडाऊन करायचे की नाही करायचे हे सगळे आपल्या हातात आहे। आपण सगळ्यांना माहिती आहे की कोरोना प्रिकॉशन्स काय असते, सोशल डिस्टन्सिंग काय आहे, मास्कचा वापर करणं अनिवार्य आहे। जर आपण हे सगळ्यांनी फॉलो केला आणि हे डिझीजचे जे रुग्णसंख्या जे वाढत आहे त्याच्यामध्ये काही जर ब्रेक लाने में हम लोग अगर यशस्वी रहे तर डेफिनेटली आपल्याला कुठल्याही प्रकारचे लॉकडाऊनची आवश्यकता पडणार नाही। पण अशीच संख्या जर वाढत राहिली तर जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आमच्याकडे दुसरा काही पर्याय राहणार नाही। तर कृपा करून सगळे लोकांना हेच विनंती आहे, आवाहन आहे की कोरोनाबद्दल अत्यंत सतर्क राहा। बरेचसे आपले जे जिल्हे आहे मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये दुसरे जे जिल्हे आहे तिथे पार्शल लॉकडाऊन अथवा कंप्लीट लॉकडाऊन लोकांनी घेतलेला आहे आणि लॉकडाऊन घेण्यामागे त्याचं कारण हेच होता की ते संख्या आउट ऑफ कंट्रोल गेली होती तिथे कोविड पॉझिटिव्ह पेशंट्सची, आणि तो ब्रेक करण्यासाठी दुसरा त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी लॉकडाऊनचा डिसिजन घेतला। आपली कोविड संख्या सध्या कंट्रोलमध्ये आहे, पण आपण जर सतर्क नाही राहिले आणि अशाच प्रकारच्या जर केसेस वाढत राहिले तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम येणार। तर आजच्या फेसबुक लाईव्हच्या महत्त्वाचा जे माझा संदेश होता हेच होता, आपण सगळ्यांना हेच विनंती आहे, लातूर इज इन अ सिरियस कंडिशन आणि हा सिरियस कंडिशन जर आपल्याला आणखी खराब वाईट नाही करायचे तर आपले सगळ्यांनी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, सगळी गर्दी करू नये कुठल्याही ठिकाणी, अनावश्यक ट्रॅव्हल अवॉइड करा आणि जेवढा शक्य असेल तेवढा आपण घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, डिस्टन्स बाळगा, कुठल्याही प्रकारच्या सिम्पटम आले इमिडिएटली टेस्ट करा। जर टेस्टमध्ये आपण पॉझिटिव्ह आले तर आपल्याला बाहेर नाही फिरायचे, घरामध्ये राहायचे अथवा CCCमध्ये राहायचे, सगळे प्रिकॉशन्स फॉलो करायचे। वी शुड नॉट बी अ कॉज ऑफ स्प्रेड ऑफ कोरोना इन आवर डिस्ट्रिक्ट।